नमस्कार, मी श्रुती अवधूत, एडियन बातमीपत्रात आपले स्वागत। आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत, त्यापूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। होळीपूर्वी सर्वसामान्यांना महागाईचा चटका, एलपीजी सिलेंडर 50 रुपयांनी तर कमर्शियल सिलेंडर 350 रुपयांनी महागलं। परिस्थिती कोणतीही असो, ठाकरे कुटुंबांच्या पाठीशी सदैव राहू, निष्ठावान आणि एकनिष्ठ शिवसैनिकांचा शिवगर्जना मोहिमेत निर्धार। आता सविस्तर बातम्या। मार्चच्या पहिल्याच दिवशी महागाईने सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे। घरगुती गॅस सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढले असल्याने होळीपूर्वी सर्वसामान्यांना महागाईचा चटका बसला असल्याचे दिसून आले आहे। मार्चच्या पहिल्याच दिवशी महागाईने सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे। घरगुती गॅस सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढले आहेत। आता मुंबईत सिलेंडरचे दर 1,102.50 रुपये, नागपूरला 1,154.50 रुपये, नाशिकला 1,056.50 रुपये झाले आहेत। त्यामुळे होळीपूर्वी महागाईचे चटके सामान्य माणसाला बसणार आहेत। मिळालेल्या माहितीनुसार 14.2 किलो घरगुती गॅस सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढले तर 19 किलो व्यावसायिक सिलेंडरचे दर 350.50 रुपयांनी वाढले आहेत। नवीन दर आजपासून लागू होणार आहेत। लोकल टॅक्स कारणाने घरगुती गॅस सिलेंडरचे दर प्रत्येक राज्यात वेगवेगळे असतात। नवीन वर्षाच्या सुरुवातीला ऑइल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमतीत वाढ केली होती, त्यानंतर पुन्हा ही नवी दरवाढ करण्यात आली आहे। सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने रेस्टॉरंट हॉटेलमध्ये जेवणाचे दरही वाढण्याची शक्यता आहे। महिन्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्याची चिन्हे आहेत। मागील वर्षी ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी 6 जुलैला घरगुती गॅसच्या किमतीत वाढ केली होती। गेल्या वर्षी 4 वेळा गॅसच्या किमतीत बदललेल्या होत्या। कंपन्यांनी मार्च 2022 रोजी 50 रुपये, मे 2022 मध्ये 50 रुपये, त्यानंतर 3.50 रुपये आणि जुलै 2022 मध्ये 50 रुपये वाढ केली होती। जानेवारीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात महागाई कमी झालेली असताना भारतात मात्र वाढली। गॅस, खते, कॉफी, चहा, कापूस आणि खाद्यतेल यांसारख्या 10 वस्तूंचे दर भारतात दुप्पट झाले आहेत। आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र ते 48% स्वस्त झाले आहे। जानेवारीत किरकोळ क्षेत्रातील महागाईचा दर वाढून 6.5% होण्यामागेही हेच कारण होते। गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये महागाई 6% खाली आली होती। नैसर्गिक गॅस जागतिक बाजारात 28.6% स्वस्त झाला, भारतात मात्र तो 95% महागला। त्यामुळे होळीपूर्वी सर्वसामान्यांना महागाईचे चटके लागलेले दिसून आले। हे जे गॅस सिलेंडरचे यांनी भाव वाढवलेले आहेत ना, तर पावती 1160 ची देतात आणि वरचे 30 रुपये एक्स्ट्रा घेतात, म्हणजे त्यांना काय घरून पगार, म्हणजे याच्यातून पगार आहे की नाही? प्रत्येक गॅसवाले तसं करतात का? प्रत्येक गॅसवाले तसेच करतात, 30 रुपये एक्स्ट्रा घेतात आणि त्याची पावती नाही, काही नाही। मग हे त्यांच्या खिशात जात ना, प्रत्येक ग्राहकाचे हरेशमेंट, म्हणजे त्याचं बिल वगैरे काही देतात? नाही नाही, त्याचं बिल बिलकुल देत नाहीत ते। आणि ह्यांना जागेवरून पगार आहे ना, तरी मग सर्वसामान्यांकडून 30-30 रुपये उकळतात। असं किती लूट आहे ना, पूर्ण गाडी सिलेंडर भरून सगळीकडे वाटतात ते 30-30 रुपये किती झाले बरं, ते दररोजचे किती झाले? ही सर्वसामान्यांची लूट आहे। हे प्रत्येक वेळी होतं का असं? प्रत्येक वेळी तसंच होतं। वर्षाला गॅसचे 4-4 वेळेला भाव वाढल्यानंतर आम्ही सामान्य नागरिकांनी जगायचं कसं? एवढी महागाई वाढायली, आता इतकी महागाई वाढायली ना, तर म्हणजे आमचं लेकरांचं शिक्षण पण त्याच्यामध्ये झालं पाहिजे। आणि मी टेलर काम करून माझं घर सांभाळते, टेलर काम करून माझ्या लेकरांचं सांभाळते, माझं किरायाचं घर आहे, घराला कोणी सांभाळत नाही, भाड्याला कोणी सांभाळत नाही। परत एवढी महागाई समजा वाढली तर ते गॅस आणि एवढं समजा वर्षाला 4-4 वेळेला जर गॅस वाढले कधी, तर आम्ही त्याचं अन्न शिजवणार कसं? समजा गॅस आणू आम्ही सगळं 4 इतके वाढून, त्याच्यावर अन्न शिजवण्यासाठी पण आम्हाला काहीतरी लागेल ना। समजा आणि पोटा पाण्यासाठी आम्हाला काहीतरी आणावं लागेल, बाहेरून काहीतरी आणावं लागेल। काहीच भाव वाढत चालले, भाजीपाला वगैरे हे भाव वाढतच चालले, त्याच कसं होईल? कारण की गॅसचे पण भाव वाढत आहे आणि आम्ही मुलांना खायचं, आम्ही खायचं काय, मुलांना शिकवायचं कसं? दर वाढला, आजच गॅस घेतला तर 1200 रुपये रेट वाढ, 1200 रुपये देण्यात आलेले आहे। अचानक दर वाढतो कसा याबद्दलही गृहिणींना काहीच कल्पना नसते।
प्रत्यक्ष अगदी 1200 रुपये पर मंथ देणे हे तितकं हार्ड जातं सर्वसामान्यांना, तर इतकं हार्ड आहे तर अतिसर्वसामान्यांना त्याबद्दल किती झळ पोहोचत असेल याचा सरकारने विचार करावा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे शिवगर्जना अभियान अंतर्गत भव्य मेळावा तापडिया नाट्य मंदिरात पार पडला. यावेळी परिस्थिती कोणतीही असो ठाकरे कुटुंबाच्या पाठीशी सदैव राहू असा निर्धार निष्ठावान आणि एकनिष्ठ शिवसैनिकांनी शिवगर्जना मोहिमेत केलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर शिवगर्जना अभियान सुरू आहे. या निमित्ताने बुधवार रोजी तापडिया नाट्य मंदिर येथे भव्य मेळावा आयोजित केला होता. या अभियानासाठी माजी आमदार अनिल कदम, डॉक्टर जयप्रकाश मुंदडा, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू यांनी शिवगर्जना मोहिमेत मार्गदर्शन केले. यात शिवसेना मराठवाडा सचिव ॲडव्होकेट अशोक पटवर्धन, सहसंपर्क प्रमुख त्रिंबक तुपे, ॲडव्होकेट आसाराम रोठे, शिवसेना जिल्हा प्रमुख किशनचंद तनवानी, राजेंद्र राठोड, माजी महापौर नंदकुमार घोडेले, भारतीय कामगार सेनेचे चिटणीस प्रभाकर मते पाटील, उपजिल्हा प्रमुख अनिल पोलकर, गणू पांडे, आनंद तांदुळवाडीकर, संतोष जेजूरकर, राजेंद्र राठोड, बाप्पा दळवी, अशोक शिंदे, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, विजय वाकचौरे, ज्ञानेश्वर डांगे, विधानसभा संघटक गोपाळ कुलकर्णी, राजू वैद्य आदींची प्रमुख उपस्थिती होती. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार उदय सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमास एकनिष्ठ शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. याबरोबरच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसेना युवा सेना, महिला आघाडी, अंगीकृत संघटना, आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. म्हणजे मी आतापर्यंत पाहिलेले राज्यपाल, पण दूधवाला राज्यपाल मी पहिल्यांदा पाहिला, खरं असं बोलू नये गुस्ताखी आहे, पण पाहिला. आणि जेव्हा साहेबांनी असं म्हटलं की माझ्या आईचं दूध विकणारा शिवसैनिक नको, दुसऱ्या दिवशी सगळे दूध विके गेले. बरं, गेले तर गेले, कारण ह्याच्या आधी अनेक झटके आम्ही पाहिले. अनेक म्हणजे अगदी पदावर असताना छगन भुजबळ साहेब, नारायण राणे साहेब, अगदी घरातला घरभेदी त्यांनाही आम्ही पाहिलं. काल परवा काहीतरी म्हणाले, अरे सगळा चिखल झालाय, मग चिखलात फुगडी घालायला कशाला जाता, चिखल आहे ना, स्वस्त बसा आणि वाढवा ना. पण नाही, सगळ्यांनी ठरवलंय शिवसैनिक मतदार सोडून, सर्वांनी ठरवलंय की उद्धवजींना हरवायचं म्हणजे हरवायचं. तुम्ही देणार आहात का हरवायला? तुम्ही उद्धवजींच्या खंबीरपणे उभे आहात की नाही पुढे? कारण आपण मागे नाही राहायचं. आपण म्हणलो ना, हा आहे सातमे बितमे नाही, आम्ही पुढे. साहेब तुम्ही मागे राहा, कारण पोशिंदा ओशिंदानी पुढे नाही यायचं. साहेबांवर अनेकदा टीका होतात. सुषमाताई अंधारेने त्या दिवशी सांगितलं की अरे आमचा नेता, त्याचे एवढे सगळे मधमाशा असताना एक आवाज दिल्यानंतर धडाधड धडकणारे, तर आमच्या नेत्याला गल्ली गल्लीत पल्ली पल्लीत जायची गरज काय? पक्षप्रमुख आहे, आता त्यांच्याकडे माजी मुख्यमंत्री म्हणून जरी असलं तरी उत्कृष्ट देशातला जगातला मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी नाव कमावलं ते आपले मुख्यमंत्री. स्मृती इराणी यांना प्रत्येक गोष्टीचे विस्मरण होत असल्याची टीका मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शहरात आले असता पत्रकारांशी बोलताना केली. शिवगर्जनेमध्ये सगळे शिवसैनिक जुने दांते सगळे एकत्र येत आहेत, एका दिलाने काम करत आहेत. आणि ज्या पद्धतीने शिवसैनिकांच्या हृदयावरती जो ओरखडा मारला गेला आहे, ज्याला दुखवलं गेलं आहे, त्याची सगळी चीड तुम्हाला याच्यामध्ये दिसते. संजय राऊत यांच्या विरोधात मी ती बातमी म्हणजे आत्ताच मला स्टेजवर कळलं. कुठल्याही सभागृहाचा कोणीच अपमान झाला नाही पाहिजे ह्या मताशी मी आहे, कारण ते संविधानाने दिलेलं एक अधिकार आहे, तो मजबूत.
त्याचा त्यांनी नक्की काय बोलले मला माहिती नाही. नाही मला खरंच माहिती नाही, पण मी तेच सांगितलंय कुठल्याही सभागृहाचं अवमान होईल असं कोणीही वक्तव्य करू नये. स्मृती इराणी त्यांनी प्रश्न माझा प्रश्न असा होता की त्यांनी येऊन गेल्या आणि महाराष्ट्रातील महिला या फक्त भारतीय जनता पार्टीमुळे सुखरूप बाहेर सांगितलं. बघा विस्मृती इराणी हे नाव नक्की आहे, प्रत्येक गोष्टीचं जर विस्मरण होत असेल तर त्याला नाही लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा सार म्हणजेच गुरु रविदासांचे विचार असल्याचे प्रतिपादन गुरु रविदास सत्यशोधक समाज चळवळीचे प्रदेश महासचिव ग. मा. पिंजरकर यांनी आझाद संशोधन केंद्र येथे आयोजित कार्यक्रमात केले. गुरु रविदास सत्यशोधक समाज तर्फे श्री संत वीरशैव ककय्या महाराज विज्ञानवादी व मानवतावादी गुरु रविदास स्वराज्य संकल्प राष्ट्रमाता मा जिजाऊ स्वाभिमानी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले क्रांतिकारी संत सेवालाल महाराज संत श्रेष्ठ गाडगे महाराज आणि त्यागमूर्ती माता रमाई या सर्व महापुरुषांच्या संयुक्त जयंतीचे आयोजन मौलाना आझाद संशोधन केंद्र येथे करण्यात आले होते. यावेळी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचे सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ पत्रकार बाबा गाडे हे होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरु रविदास सत्यशोधक समाज चळवळीचे प्रदेश महासचिव ग. मा. पिंजरकर हे होते. यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार सोनवणे गुरु रविदास सत्यशोधक समाजाचे ज्येष्ठ पदाधिकारी शिवाजीराव पठ्ठे रमेशचंद्र खराडे जयश्री सोनकवडे मीरा बाविस्कर सुनीता डोंगरे शंकरराव व बाविस्कर सुषमा खरे डॉक्टर विजय ठाकरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यक्रमासाठी CM रमणे संतोष लोखंडे DY ठोंबरे उषा वाढई DC वाडेकर अशोक वाढई अशोक डांगे डॉक्टर रवी सावरे महादेव डोंगरे सुभाष बरोदे इंजिनियर नरेश सेगोकार रमेश डोंगरे भगवान बावस्कर हिरालाल काठोटे यांच्यासह गुरु रविदास सत्यशोधक समाज चळवळीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या देशातल्या प्रत्येक माणसाला हे नाव घेऊन चालत आहे, म्हणजे भागत नाही, त्याचा कारभार होत नाही, दुकानदार चालत नाही. त्यांना माहित आहे गुरु रविदासांचा वेगळ्या देशामध्ये 20 कोटी आहे आणि या 20 कोटी लोकांनी या योगपुरुषांनी सांगितलेल्या योगपुरुषांनी मार्गदर्शन जर केलं केलं ऐकलं आपलं जर आपलं आणि हा देश जर गौतमाजीवर झाला आमच्या दुकानदार बंद होती म्हणून त्यांना गुरुदासांच्या जयंती प्रकट घ्यावा लागले. हे युगपुरुष या युगपुरुषांची विचारधारा या भारतीय संविधान आणि हे मी विचारत असतो की संविधान कोण लिहिली जोरात बोलायचं नाही का की याच्यामध्ये विचार कोणाचे गुरु रविदासांचे गुरु रविदास बाबासाहेबांच्या आधी काय म्हणतात ऐसा चाव राज में जहां मिले समर्पण छोट बड़ो सब सब विषय रविदास हे प्रसन्न. ही संविधान लिहिण्यासाठी बाबासाहेबांना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागलेले आहे. 395 कलम आहे. त्या 395 कलमचा सार जर काढला काय तर समता स्वातंत्र्य बंधुता प्रेम आणि न्याय आहे. आणि गुरु रविदासचे काय व्यास काय म्हणतात ऐसा चाव राज में म्हणजे समता स्वातंत्र्य बंधुता प्रेम आणि न्याय असा संविधान मध्ये लिहिली नाही जाते गुलाबराव डॉक्टर बाबासाहेब याच्यात विचार कोणाचे रविदास नाही का. म्हणजे संविधान नसती तर मी तुमच्यासोबत बोलू शकलो असतो का तुम्ही ऐकू शकले असते काय अशा ऐक मध्ये तुमच्या कानात शिस्त टाकलं असतं माझी चीप पाकली असती नाही का. कशामुळे आहे भारतीय संविधान हे कशी तयार झाली याच्यामध्ये काय तयार आहे एक छोटं उदाहरण मी वाचणार आहे. मला पत्र मी नेहमी वाचतो रमाबाईचे पत्र मी नेहमी वाचलेले आहे. पुन्हाही आज या सगळ्या युगपुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने मी ते महाराष्ट्रातल्या लोकांचा एक दूर होऊ शकतो आपण वाचलेलं काहीच नसतं. त्यांना म्हटलं आपण बाबासाहेबांच्या रायटिंग थीसिस वाचलेत का किंवा हे पुस्तक वाचलेत का तर ते म्हणतात वाचायची गरजच नाही का आम्ही जी पॉझिटिव्ह वाचतो आम्ही बाबासाहेबांचा बाबासाहेबांचा
तुम्हाला आठवत असेल की कांशीरामांच्या डोक्यामध्ये इतकं प्रचंड वेगानं वादळ सुरू झालं, ते वगैरे झालं, महाराष्ट्राच्या नादी आपण लाडक्या धारकडे तिथे घरात घरातच आपण. औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून आता छत्रपती संभाजीनगर झाले याबाबत न्यायालयात खटला सुरू असताना आणि नामांतराबाबत राजकीय खलबत्ते सुरू असतानाच एसटी महामंडळाने आपला पहिला क्रमांक लावत मध्यवर्ती बसस्थानकावर छत्रपती संभाजीनगर नावाचे फलक लावण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून आता छत्रपती संभाजीनगर झाले याबाबत राजकीय खलबत्ते सुरू झाले आहेत. अनेक मंडळी न्यायालयात धाव घेतली आहे तर जिल्ह्याच्या खासदारांनी संसदेत याविषयी आवाज उठवण्याची भाषा केली आहे. त्यातच शहराचे नाव बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. यात एसटी महामंडळाने आपला पहिला क्रमांक लावला आहे. शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावरील मुख्य फलकावर मध्यवर्ती बसस्थानक छत्रपती संभाजीनगर असे नाव आता लावण्यात आले आहे. याबरोबरच बसवरील पाट्यावर देखील छत्रपती संभाजीनगर उल्लेख केला जाणार असल्याचे म्हटले जात आहे आणि पाट्यांची संख्या अधिक असल्याने यास काही वेळ लागणार असल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रवास करत असताना औरंगाबादचा उल्लेख केल्यास चालक आणि वाहक काय प्रतिसाद देतील या चर्चेला सुरुवात झाली आहे. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा, मात्र वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन. मस्त मास्क पहना रहे तूने. थैंक यू सर. ओ, जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और एक है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर 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 ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुनः आपले स्वागत. कटकडगेट येथील 22 एकर जमीन एनिमी प्रॉपर्टी म्हणून घोषित झाल्यानंतर भाजपाचे संजय केनेकर आणि शहर विकासाचे अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी येथील नागरिकांना कसा न्याय मिळवून देता येईल याबाबत मार्गदर्शन केले. कटकडगेट येथील 22 एकर जमीन एनिमी प्रॉपर्टी म्हणून घोषित झाल्यानंतर खळबळ उडाली. येथील 5000 घरांवर बुलडोझर चालणार अशा बातम्या वर्तमानपत्रात छापून आल्यावर येथील नागरिकांची झोप उडाली. याबाबत मंगळवारी 8:30 कटकडगेट येथील नागरिकांना दिलासा देण्यासाठी सभेचे आयोजन केले होते. यात भाजपाचे संजय केनेकर आणि शहर विकासाचे अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी येथील नागरिकांना कसा न्याय मिळवून देता येईल याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर भाजपा अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष हाजी एजाज देशमुख, शहर विकासाचे अभ्यासक राजेंद्र दाते पाटील, शेख सलीम सहारा, सय्यद अब्दुल रऊफ, पत्रकार विकार अहमद, आझाद युवा ब्रिगेडचे मोबिन अन्सारी, इंजिनियर अब्दुल वहीद, शेख वहीद, मुझफ्फर इस्लाम, सय्यद अतिक, सय्यद जावेद अली व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सब बॉन्ड पे है. अरे आधा शेयर है, 60% या बॉन्ड पे यार. कहा सात बारा देखा यार, गरीब लोगों ने कहा पे हार काट देखा यार. आदि बसा हमारी बालाजी नगर, हरिहम नगर, विष्णु नगर, ये बॉन्ड के ही है. अरे बॉन्ड करके आए हुए अपन. क्या क्या देखो, मैं आज के चुनाव के बाद सुने यार, मेरे को इतनी गर्दी की है, तुमने मेरा फोटो बहुत बड़ा डाल दिया, मैं डर गया. अरे मेरे को कहा चुनाव में खड़ा कर दे सर, और तुमको बहुत सारे. अब तुमको बोलता हूँ, मेरे को रोज मेरे 50-100 लोग मुस्लिम भाइयों को फोन आते मेरे को उस दिन से रोज. अपने वो अजीज नगर से भाई, उनका फोन आया. अरे यार संजू बाबू कैसा करने का? अरे मतलब मैं थोड़ा सा डॉक्टर हूँ, मैं बोला सुनने का, क्योंकि विष्णु नगर का जो रास्ता जाने वाला था वो भी बंद किया मैंने. हाईकोर्ट के अंदर ऑर्डर थी कि ऑर्डर देगा, वो भी रास्ता मैंने होने नहीं दिया. बोला उसमें भी कुछ राजनेताओं ने अपनी रोटी सेकने का काम किया था, लेकिन मैंने बंद किया क्योंकि मेरे को भगवान और अल्लाह का बहुत आशीर्वाद है. मनपाच्या तीन
शाळांमध्ये डीमार्ट या संस्थेमार्फत मागील वर्षापासून कम्प्युटर लॅब आणि ग्रंथालय उपक्रम राबवले. गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांना या उपक्रमाद्वारे काय शिकवले याचे सादरीकरण डिजिटल पल्स व रीडिंग फेअर या कार्यक्रमांमध्ये येथे करण्यात आले. औरंगाबाद मनपाच्या 3 शाळांमध्ये डीमार्ट या संस्थेमार्फत मागील वर्षापासून कम्प्युटर लॅब आणि ग्रंथालय हे उपक्रम राबवले जातात. गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांना या उपक्रमाद्वारे काय शिकवण्यात आले आणि विद्यार्थी काय शिकले याचे सादरीकरण डिजिटल प्लस व रीडिंग फेअर या कार्यक्रमांमध्ये मनपा माध्यमिक विद्यालय प्रियदर्शनी येथे करण्यात आले. प्रारंभी शिक्षणाधिकारी सुनील डोंगरे, सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार व शशिकांत उबाळे यांनी फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या प्रसंगी प्रियदर्शनी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होत्या. या कार्यक्रमासंबंधी डीमार्टच्या प्रवेशिका वैशाली मस्के यांनी डिजिटल प्लस बाबत उपस्थित सर्वांना माहिती दिली. तसेच कीर्ती साळवे यांनी रीडिंग फेअर बद्दल माहिती दिली. या प्रदर्शनात टीचर्स जर्नी, कम्प्युटर लॅब, कम्प्युटर मॉडेल, इनपुट पार्ट्स, आउटपुट पार्ट्स, मॉडेल प्रदर्शन व स्पष्टीकरण, तसेच थीम स्टॉलवर ॲक्टिव्हिटीज ज्यामध्ये काइंडनेस, ग्रोथ माइंडसेट, सस्टेनेबिलिटी, रीडिंग लेडर, पोएम स्टॉल, स्टुडंट जर्नी, पपेट शो, बुक स्टोअर याबद्दल थीम गेम घेतले गेले. या फेअरमध्ये विद्यार्थी व पालक यांनी भेट देऊन सहभागी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. हे प्रदर्शन उद्या परिसरातील शाळा व शिक्षक यांच्यासाठी खुले राहणार आहे असे शाळेचे मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना व पालकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून विद्यार्थ्यांना गेम खेळल्यानंतर बक्षीसही देण्यात आले. डीमार्टकडून घेण्यात आलेल्या या उपक्रमात वर्षभरात विद्यार्थ्यांकडून करून घेतलेली तयारी या निमित्ताने सर्वांसमोर ठेवण्यात आली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डीमार्टच्या पर्यवेक्षिका हर्षा सोनी, वैशाली मस्के, सुप्रिया प्रधान, पूजा आचारी, संतोष थुटे, साबिर खान, छाया साळवे, कीर्ती साळवे, आकांक्षा जोशी, संजय ठोकर या शिक्षकांनी परिश्रम घेतले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे राष्ट्रीय सेवा योजना पदव्युत्तर विभागाच्या वतीने आयोजित 7 दिवसीय विशेष शिबिराचा आज समारोप झाला. या 7 दिवसांमध्ये राबवण्यात आलेल्या उपक्रमाबाबत कार्यक्रम अधिकारी निर्मला जाधव यांनी एडीएनशी बोलताना अधिक माहिती दिली. राष्ट्रीय सेवा योजना पदव्युत्तर विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 7 दिवसीय विशेष शिबिर जे आहे त्याचा समारंभ जो आहे आज संपन्न झालेला आहे. या समारंभामध्ये माध्यम तज्ज्ञ दीपक पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचसोबत प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी संचालक टी आर पाटील, तसेच आपल्या अधिष्ठाता चेतना सोनकांबळे यांची उपस्थिती होती व डॉक्टर मुस्तजीब खान संचालक विद्यार्थी विकास हे अध्यक्षस्थानी होते. प्राध्यापक दीपक बहिरी यांनी माध्यमे आणि त्याच्यामधनं खऱ्या अर्थाने आपल्या लोकशाहीला एका अर्थाने संरक्षित करण्यासाठी युवकांची भूमिका काय याच्यावरती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. याच्यामध्ये जे काही विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता या 7 दिवसांमध्ये ज्यांनी विशेष योगदान दिलं होतं त्याचा देखील सत्कार आपण या समारोपाच्या प्रसंगामध्ये केलेला आहे. व एक छोटीशी लघु फिल्म देखील आपण आपल्या पाहुण्यांना दाखवली ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी 7 दिवसांमध्ये केलेल्या उपक्रमाचं एक दर्शन देण्याचा प्रयत्न केला. विशेषतः जे खूप महत्वपूर्ण या शिबिराचं वैशिष्ट्य राहिलं ते म्हणजे आपल्या विद्यापीठ परिसरातील जी 12 आहे मानसशास्त्र विभागाच्या शेजारी तिचं पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न आमच्या विद्यार्थ्यांनी केला आणि आज जी अतिशय दुर्लक्षित होती ती एक अर्थाने पर्यटन स्थळ व्हावी इतकं सुंदर रूप आमच्या विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे. तसेच श्रमदान केलेलं आहे आणि जे व्याख्याने 7 दिवसामध्ये आयोजित करण्यात आलेली खूप महत्वपूर्ण विषयावरती ही व्याख्याने आयोजित केलेली होती आपल्या विद्यापीठातील. तसेच औरंगाबाद शहरातील जे तज्ज्ञ प्राध्यापक आहेत त्याच्यामध्ये ह्या वेगवेगळ्या विषयांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं होतं.
इंडिगो कडून येत्या 29 मार्च पासून सायंकाळचे औरंगाबाद ते मुंबईचे विमान बंद करण्यात येणार आहे. या विमानाचे आरक्षण बंद झाले आहे. यामुळे आता शहरातून सायंकाळी मुंबईला जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांची अडचण होणार आहे. इंडिगो कडून येत्या 29 मार्च पासून सायंकाळचे औरंगाबाद ते मुंबईचे विमान बंद करण्यात येणार आहे. या विमानाचे आरक्षण बंद झाले आहे. यामुळे आता शहरातून सायंकाळी मुंबईला जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांची अडचण होणार आहे. दुसरीकडे अहमदाबाद बंगळुरू आणि उदयपूरसाठीचे विमान पुन्हा सुरू करावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दिल्ली आणि मुंबईच्या विमानांना प्रवासी संख्या पुरेशी आहे. तरीही उन्हाळी सत्रात 29 मार्च नंतरचे इंडिगोचे वेळापत्रक आलेले नाही. सायंकाळचे 186 प्रवासी क्षमतेच्या विमानाचे आरक्षण 29 मार्च नंतरचे मिळत नाही. इंडिगोचे औरंगाबादहून मुंबईसाठी सकाळी 7 वाजता आणि सायंकाळी 7:10 विमान आहे. इंडिगोने 30 ऑक्टोबर 2022 ते 28 मार्च 2023 साठी वेळापत्रक जाहीर केले होते. सायंकाळचे विमान 1 डिसेंबर 2022 पासून सुरू करण्यात आले होते. मुंबईच्या विमान सेवेला चांगला प्रतिसाद असताना येत्या 29 मार्च पासून पुढचे आरक्षण होत नसल्यामुळे ही सेवा बंद होत असल्याचे संकेत आहेत. मुंबईचे सकाळचे विमान 222 प्रवासी क्षमतेचे सुरू आहेत. सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे चेअरमन व PRO सुनीत कोठारी यांनी मुंबईचे सायंकाळचे विमान पूर्ववत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे सांगितले. याशिवाय इंडिगोची विमान सेवा पूर्ववत सुरू करावी अशी मागणी केली आहे. औरंगाबाद अहमदाबाद औरंगाबाद बंगळुरू औरंगाबाद उदयपूर या विमान सेवांचा यात समावेश आहे. हैदराबादसाठी सकाळ दुपारच्या सत्रात विमान या वर्षीचा पर्यटन कालावधी संपल्याने सप्टेंबर नंतर उदयपूर इंदूर आदी शहरांच्या विमान सेवेचे विचार होईल. औरंगाबाद दिल्लीहून इंडिगो आणि एअर इंडियाची सेवा सुरू आहे. मुंबईहून 28 मार्च पर्यंत सकाळ आणि सायंकाळी इंडिगो आणि एक वेळ एअर इंडियाची सेवा सुरू आहे. हैदराबादसाठी 78 प्रवासी क्षमतेची सकाळ आणि दुपारच्या सत्रात इंडिगोची सेवा आहे. पुन्हा एकदा एक नजर टाकूया त्याचे ठळक घडामोडींना. होळीपूर्वी सर्वसामान्यांना महागाईचा चटका. LPG सिलेंडर 50 रुपयांनी तर कमर्शियल सिलेंडर 350 रुपयांनी महागलं. परिस्थिती कोणतीही असो ठाकरे कुटुंबांच्या पाठीशी सदैव राहू. निष्ठावान आणि एकनिष्ठ शिवसैनिकांचा शिवगर्जना मोहिमेत निर्धार. आजचं बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचा हक्काचं बातमीपत्र ADN.